स्वतःच्या काही आजारामुळं पाय दुखतात, बांधू चढउतार आहे, त्यामुळे आम्ही समजून घेऊ. परंतु ज्या ज्या मान्यवरांना शक्य आहे त्या मान्यवरांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी मैदानाच्या दिशेने चला. मैदानामध्ये या स्पर्धेचा अंतिम सोहळा अर्थात ग्रँड फिनाले सुरू होण्यापूर्वी मानवंदना दिली जाईल. आणि या स्पर्धेचं अंतिम टोकाकडे जात असताना त्याची एक वाढवायची उंची जी आहे आपल्या आशीर्वादामुळे आपल्या उपस्थितीमुळे वाढणार आहे. अष्टविनायकचे सगळे पदाधिकारी याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे या पंचक्रोशीतील सगळे मान्यवर या सगळ्यांना विनंती असेल आपण खेळपट्टीवर चला. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला सगळ्या खेळाडूंना विनंती असेल टी डब्ल्यू जे डॉमिनेटर्स गुहागर आणि ओम साई भरणे या दोन्ही संघांना विनंती असेल आपण सगळ्या खेळाडूंनी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनं लाईनअप करून घ्यायचं आहे. पाहुण्यांच्या हस्ते सर्व खेळाडूंची ओळख परेड चालू आहे. मैदानावरती जर आपण बघू तर जे जे खेळाडू ज्यांनी आत्तापर्यंत आपला सर्वोच्च खेळ केला या खेळपट्टीवरती आणि त्यातून आपल्या संघाला पराभवाच्या छायेतून विजयापर्यंत नेऊन इथपर्यंत पोहोचवलं आहे. ठीक आहे, यानंतर या क्रीडानगरीमध्ये माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्या सगळ्या क्रीडा रसिकांना मी विनंती करेन आपण सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. तिकडे काही प्रेक्षक अजूनही बसलेले दिसतात. आपण मानवंदना देणार आहोत, देशाची मानवंदना आता राष्ट्रगीतानं सुरुवात होणार आहे. उडवीच्या जवळ काही खेळाडू आमच्या बसलेले दिसतात क्रीडा रसिक. आपल्या सगळ्यांना विनंती असेल आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. प्रथमतः राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर या सामन्याची ऑफिशियली सुरुवात होईल. परेड सावधान एकसाथ राष्ट्रगीत सुरू. धन्यवाद. यानंतर नाणेफेकीचा कौल प्रत्यक्ष मैदानावर मान्यवरांच्या हस्ते घेतला जाईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल अष्टविनायक पदाधिकारी तिथे उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते होईल. दोन्ही संघाचे खेळाडू असतील. सगळ्या क्रीडारसिकांना देखील विनंती असेल नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर जे जे मान्यवर गेले त्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक अष्टविनायकच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना इकडे पॅवेलियनमध्ये घेऊन यायचं आहे. या गावातील सगळे मान्यवर क्रीडाप्रेमी मार्गदर्शक आमचे आणि ज्यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनानुसार या स्पर्धा संपन्न होत असतात त्या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल की आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे. नाणेफेकीचा कौल ओमसाईच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर टी डब्ल्यू जे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी अर्थात पाचारण केलेलं आहे. पाच षटकांचा सामना होणार आहे. आपल्याला चांगला असा थरार हा ग्रँड फिनालेचा पाहायला मिळेल. या पूर्वीचा झालेला देखील सामना आपण पाहिला असेल केदार काळकाय आणि टी डब्ल्यू जे हाही पाच षटकांचा सामना झाला होता. अतिशय थरारक असा सामना. मोठमोठे खेळाडू त्यामध्ये खेळताना दिसले आपल्याला आणि तशाच प्रकारचा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल लोकल बॉईज म्हणजे ओमसाई भरणेचा संघ आणि त्याचबरोबर टी डब्ल्यू जे हा व्यावसायिक संघ या दोन्ही संघादरम्यानचा थरार पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल देशाला मानवंदना आपण आत्ताच दिलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने अर्थात बक्षीस वितरणापूर्वीचा महत्त्वपूर्ण सामना विजयराजे चषक 2024 वरती कोण नाव करणार
प्रत्येकाची उत्कंठात आणलेली आणि ती उत्कंठा थोड्या थोड्यात शिगेला पोहोचलेली असताना 10 षटकांचा खेळ बाकी आणि या 10 षटकानंतर अर्थात विजेता आणि उपविजेता आपल्याला समजणार आहे. अतिशय रोमार्चक असा सामना होईल कारण या खेळपट्टीवरती संध्याकाळचे होणारे सामने खूपच निर्णायक असतात. पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिसतील एक गुणवान असा खेळाडू अष्टविनायकचा हिरा म्हणून आम्ही ज्याला ओळखतो या मैदानावर नवे खेड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेनिस आणि सीझन या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणारा टेनिसचा बादशाह म्हणून ज्याला म्हटलं जातं तो अमोल भोसले दिसेल आणि त्याच्याबरोबरच बिग मॅन बाहुबली अभी भोसले. आपण अभिची पर्सनॅलिटी पाहिली तर आपल्या पटकन लक्षात येतं आहे की पटकन एखाद्याला आकर्षित व्हावी अशी शरीरयष्टी गमावलेला अभी भोसले सध्या पुणे स्थित असणारा अभिषेक महादेव भोसले अर्थात अभी हा देखील पंचांच्या भूमिकेमध्ये दिसेल. या स्पर्धेचं दुसरं एक आठवडे सर मी तुम्हाला विशेष सांगेन की इथे असणारे जे पंच आहेत हे आमच्या अष्टविनायक कलाक्रीडा सेवा मंडळातील सगळे खेळाडू की जे आता करंटमध्ये खेळ खेळत आहेत आणि ज्यांना या क्रिकेटच्या असणाऱ्या संज्ञा बदललेल्या सगळ्या संज्ञा बदललेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना ज्यांना प्रत्यक्ष माहिती आहेत जे प्रत्यक्ष मैदानावरती खेळत आहेत ते सगळे खेळाडू तिथे असतात. त्यामुळे इथे होणारा प्रत्येक निर्णय हा कुठल्याही खेळाडूवरती अन्याय न होता जो असेल त्या पद्धतीनं त्रयस्थ पद्धतीनं दिला जातो हेही या स्पर्धेचं एक विशेष आपल्याला पाहायला मिळेल की इथे कुठलाही संघ असू द्या तो आमच्या पंचक्रोशीतला असो आमच्या गावातला असो मुंबई पुण्यातून आलेला संघ असू दे की आपण पाहाल तर पंचांच्या बाबतीतला दिला जाणारा निर्णय हा निरपेक्षच दिला जातो आणि तेही या स्पर्धेचं एक आपल्याला विशेष पाहायला मिळेल. याशिवाय इथे आणखी एक स्पर्धेचं विशेष असं असेल की अष्टविनायकची ही दर्जेदार स्पर्धा जी होते ही दरवर्षी आमच्या इथे अशी परंपरा आहे. पुढच्या वर्षी 2025 बक्षीस कोण देणार हे 2024 निश्चित होते. म्हणजे एक वर्ष अगोदर इथले सगळे आमचे डोनेटर इथले आमचे सगळे मार्गदर्शक जे आहेत त्या सगळ्यांना एवढा भरोसा आहे की पुढच्या वर्षीची स्पर्धा अजून दर्जेदार होणार आहे आणि ती जेव्हा दर्जेदार होईल त्यावेळेला तो दर्जा राखण्याचं काम या मंडळाच्या वतीनं केलं जातं आणि हे कोणा एका डुक्याचं काम नव्हे हे मंडळानं सगळ्यांनी आयोजन संयोजन जे केलं आहे त्याचं काम आहे आणि आयोजन संयोजन मध्य विभागाच्या वतीनं केलं जातं आहे. तिसंगी मध्य विभागामध्ये जेवढ्या वाड्या येतात त्या सगळ्या खेळाडूंचा तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि तिथल्या सगळ्या मार्गदर्शकांच्या विश्वासामुळं एकीनं हे शक्य होतं आहे कुणाही एकाचं काम नव्हे. दरम्यान आपण पाहू नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर ओम साई हे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण अंतिम फेरीत पोहोचलेलो आहोत त्यामुळे आपल्याला लक्ष गाठायचं आहे या दृष्टीनं त्यांचे कर्णधार आणि सहकारी एकमेकाला कानमंत्र देत आहेत आणि एक एकजुटी तिथे घडवली जाते आपण पाहतोय एकजुटीचं दर्शन आणि अशा प्रकारे निर्धार करून प्रत्येकजण आपापल्या जागे जाताना आपल्याला दिसेल. आता थोड्याच वेळा स्पर्धेला सुरुवात होते. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. अंतिम सामना महाअंतिम सामना TWC डॉमिनेटर वर्सेस ओम साई भरणे. सर मगाशी या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेत होते त्यावेळेला आणखीन एक उल्लेखनीय बाब आहे की सरांकडून ती गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी राहिलेली आहे कारण ती त्यांच्याबद्दलच ते उल्लेख करू शकत नाहीत कारण सरांचे आपण स्टेटस पाहिले फेसबुकवरचे फोटो पाहिले की तुमच्या लक्षात येईल की कबड्डी क्रिकेटचं समालोचनसुद्धा या 30-32 वर्षाच्या एकूण अनुभवानंतर त्यांना तशा प्रकारची संधी देखील प्राप्त होते. समालोचक घडत आहेत त्याचबरोबर पंच देखील या गावातून घडताना आपण पाहतोय. अशा प्रकारे एक चांगला हा महोत्सव आपण या ठिकाणी साकारत आहोत. अष्टविनायक कलाक्रीडा सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विजयराजे भोसले स्मृतीचषक 2024 महत्त्वाचा अंतिम सामना पाहतोय. TWC डॉमिनेटर्स वर्सेस ओम साई भरणे. नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर ओम साई भरणे संघाने प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच TWC डॉमिनेटर्सला प्रथम फलंदाजी करता पाचारण केले. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानात पाहतो. एका बाजूला कुंदन रोहिलकर तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश बेंद्रे. तर गोलंदाजी मार्गवरती येतो ओम साई भरणे संघाचा हा नितीन आहे. नितीनकडे मात्र पहा हे 5 षटक असताना पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवली याचाच अर्थ तो निश्चितपणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणार. परंतु समोर कोण आहे मागच्या सामन्यामध्ये सुहास पवार असेल संदेश पार्टे असेल यांच्या विरुद्ध चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा अर्थातच कुंदन रोहिलकर या ठिकाणी स्ट्राईक गेंडवरती आहे. पाहूया कुंदन कशाप्रकारे या चेंडूला वंदन करणार. जर त्याने वंदन केलं तर निश्चितच हा चेंडू आपल्याला चांगल्या प्रकारे भिरकावलेला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आहे अंतिम सामन्यातला. आता मात्र पहा हा चेंडू
बॅटच्या पट्ट्यात घेतलंय, तिथे मात्र कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे, एस टी रक्षक जातोय, तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव कुंदनच्या खात्यात जाते, संघाच्या खात्यात जाते. एकूण धावा पाहिल्या तर एक धाव. कुंदन महत्त्वाचा खेळाडू आहे, ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये आपण बघितलं तर अत्यंत सुंदर कामगिरी केली गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. कोलवाटा पद्धत चेंडू सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलाय, इथे क्षेत्रक्षक मिडऑफमध्ये आहे, त्यामुळे एक धाव मिळेल. आघाडीचे फलंदाज आपण पाहू शकता, संघाचा संघ नायक प्रथमेश आणि कुंदन रोहिलकर, धावपळका धावा बिनबाद दोन. फलंदाजी या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारची होणी अपेक्षित आहे. चांगला चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, फलंदाज बीट होतो, यष्टी रक्षक देखील या ठिकाणी थोडासा बीट होतोय, त्याच्या हातातून चेंडू निसटला होता, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एक चेंडू निर्धाव करण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. नितीन या ठिकाणी गोलंदाजी करतोय, पहिल्या षटकातला त्याचा मारा आहे, पाच षटकांचा सामना आहे, महाअंतिम सामना पाहतोय आपण, विजयराजे भोसले स्मृतीचषक 2024 मधला. आता मात्र पुढे सरसावतोय, पहा स्टेप आउट केलं होतं, चेंडूवरती बॅट बिरकावून दिले आणि त्यानंतर मात्र अडथळ्यामुळे फक्त एकेरी धाव प्राप्त होते. इस बार कदमों का इस्तेमाल बहुत अच्छा कर रहे, खास करके बल्लेबाज कुंदन रोहिलकर. और ओवर की बात करते, पहले ओवर का खेल बीच मैदान पर नितिन भगत के जो गेंदबाजी है बहुत बढ़िया रही है, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, 3 रन इस वक्त स्कोर बोर्ड पर. राइट अप ओवर द विकेट, ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टपा करने के बाद गेंद थोड़ी सी निज रही है, स्लॉग स्विप करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. देखिए यही बल्लेबाज है जिन्होंने पिछले मैच में सेमीफाइनल में एफर्टलेस बल्लेबाजी की टॉप क्लास गेंदबाजों के खिलाफ, लेकिन आप देखिए नितिन की गेंदबाजी पूरी तरह से नियंत्रण है, अच्छी गेंदबाजी की है, इस वक्त समा बांधा है. प्रभु गेंदबाज के तौर पर नितिन गेंदबाजी कर रहे हैं. टी डब्ल्यू जे प्रथमेश इस वक्त स्ट्राइकर एंड पर, राइट अप ओवर द विकेट, दोबारा वही स्ट्रोक जो पसंदीदा स्ट्रोक है, अनसर पर डिप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेलना चाहते थे, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन नितिन द्वारा. देखिए ये जो टीम है, ओम साई भरने पहली बार फाइनल का मैच खेल रही है, तो आत्मविश्वास सात पासवान की तरफ. इस ओवर की बात करें तो चार गेंदों का खेल, पांच गेंदों का खेल, ये छठवीं गेंद थी, बिल्कुल ओवर की समाप्ति. तो ओवर समाप्त हुआ, स्कोर अगर देखें तो रन संख्या 4 रन, बहुत बढ़िया स्टार्ट, नितिन ने बहुत ही शानदार गेंदबाजी की. आइए एक डीजे का सुबह एक बार सुपर हिट गाना सुनते हैं, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी. चार धावा आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र सुबोध आहे, जो आता सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि आता मात्र या स्पर्धेत खेळताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच सुबोध. समोर मात्र या ठिकाणी प्रथमेश बेंद्रे, ज्याला अजूनही या ठिकाणी फलंदाजीचा सूर सापडला नाही आहे या सामन्यात. आता मात्र पहा, एक चांगल्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित आहे, मोठे फटकेबाजी देखील अपेक्षित आहेत, परंतु पाच षटक आहेत, त्यामुळे सावध पद्धतीने विकेट टिकून मैदानात खेळताना आपण हे दोन्ही फलंदाज पाहतोय. विकेट उपर रुक कर बल्लेबाजी जरूर कर रहे, लेकिन क्वालिटी गेंदबाजी, नितिन के जो गेंदबाजी थी, जो प्लान था बल्लेबाजों का, और जिस तरह से योजना के अनुसार गेंदबाजी की सही इलाके में, तो बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने का मौका नहीं मिला. क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन रहा है पहले ओवर में. अब गेंदबाजी में परिवर्तन हुआ, सुबोध अनुभवी गेंदबाज है, स्ट्राइकर एंड पर कुंदन रोहिलकर, कदम का इस्तेमाल किया, क्या कमाल का स्ट्रोक है, गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर जाएगी और कुंदन के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाद छे. तो थोडा या ठिकाणी एक दोन पावलं मागे जातो, पहिल्या षटकात त्याने अंदाज घेतला, दुसऱ्या षटकातल्या या सुबोधच्या चेंडूला मात्र बिरकावून दिलंय षटकाराकरिता. आणि आम्ही त्याचं फुटवर्क बघ, काय फुटवर्क होतं, चेंडू टप्पा पडला तर ऑफटमच्या बाहेर होता, उसळी घेणारा चेंडू होता, टॉप ऑफ द बॉल गेला आणि काय जबरदस्त फटका सजवलाय. या बेला रिव्हर्सिपचा फटका आहे, कदाचित प्रश्न विचारतील त्याची काही गरज आहे का, परंतु दोन दबा या ठिकाणी येत आहेत, दोन दबानी धावसंख्या वाढते, धावसंख्या या ठिकाणी पोचते ती 13 वरती. अत्यंत महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. दुसरं षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे, गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय तो सुबोध, पुढचा चेंडू आहे तो सुबोधचा, बरोबर कुंदन रोहिलकर करता,
ज्याच्या बॅटमधून सेमी फायनलच्या सामन्यामध्ये जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी फटकेबाजी पाहिली तोच कुंदन. पुढचा चेंडू आता मात्र जबरदस्त चेंडू आहे, चांगला फटका आहे तिथे, मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. बांधाच्या अडथळ्यामुळे मात्र हा झेल पकडू शकत नाहीये. कुंदनला मात्र या चेंडूवरती दोन धावा जमा करण्यात यश प्राप्त होतंय. एक चांगली अशा प्रकारची लढत पाहतोय, महा अंतिम सामना पाहतोय विजयराजे भोसले स्मृती चषक 2024 मधला. गोलंदाजी मार्कवरती मात्र दुसऱ्या षटकातला मारा आहे तो म्हणजे सुबोधचा. समोर मात्र कुंदन रोहिलकर, TWZ डॉमिनेटर्स गुहागर संघाचा. TWZ गुहागर संघाचा मात्र कुंदन या ठिकाणी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या षटकात धावांची गती वाढवली, त्यानंतर मात्र पहा क्रॉस बॅटने खेळतोय चेंडू. पहा ऑपस्टिकच्या बाहेर होता, त्याला मात्र खेळायचा होता तो फाईन लेगच्या पट्ट्यात, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. एक चेंडू निर्धाव जातोय आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती निर्धाव अशा प्रकारची नोंद केली जाते, ते म्हणजेच आमचे स्कोरर प्रतीक विजयराजे भोसले यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते गोलंदाज सुबोध. जबरदस्त एक चांगल्या प्रकारचा सामना पाहतोय, चांगल्या प्रकारचा फटका देखील पाहतोय. सिली मेडॉपच्या स्थानकावरती चेंडू गेलाय आणि तिथे मात्र ही दुहेरी धाव चोरली आहे, कारण कुंदनला माहित आहे की हलक्या हाताने खेळायचं आहे, जास्तीत जास्त धावा आपल्याला जमा करायचे आहेत. दोन षटकांचा खेळ, दापलकर धाबा 17 आहे. तर अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय, फायनलचा मॅच मैदानावरती सुरू आहे आणि ज्यामध्ये फुलटॉच चेंडू होता तो ड्राईव्ह केला होता मिडॉप क्षेत्रामध्ये अत्यंत सुरेख पद्धतीनं, तंत्रशुद्ध पद्धतीनं बॅटिंग केली जाते. तर दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या षट नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली आणि मी नेहमी म्हणतो की एखादी ठिणगी नाहीतर कुंदन रोहिलकर हा किती आक्रमक बॅटर आहे, यापूर्वी त्यानं इथंच दाखवून दिले, सांगण्याची आवश्यकता नाही आहे. अजून एक दोन फटके त्याच्या बॅटमधून आले की त्याला थांबवणं अशक्य होईल, यात काही शंका नाहीये. मैदानात काही वेळ खेळ थांबलेला आहे, 2:17 ऐकूया पुन्हा एकदा मधुर संगीत, सुपरहिट गाण्यानंतर परत येऊया. सेकंड रन पर बल्लेबाज तैयार है प्रथमेश, आफ्टर 2 ओवर्स नाउ स्कोर 17 बनान. देखिए ये दोनों बल्लेबाज अमित जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, पहले मैच में जो 50 रनों का टारगेट था तब इन्होंने स्टार्ट दिया था 14 का, गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. ओके ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है, कम से कम 2 रन लेने की कोशिश करेंगे. 2 रनों के साथ रन संख्या कर देखे तो स्कोर आगे बढ़ता जा पहुंचा 19 पर. संकेत प्रमुख गेंदबाज के तौर पर अमित गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो टीम के कप्तान TWZ के कप्तान मैदान के अंदर है प्रथमेश. तीसरे ओवर का खेल है, पहले ओवर में केवल 4 आए थे, दूसरे ओवर में 15 रन आए, तीसरे ओवर की बात करें तो डबल के साथ आगाज हुआ है. शाम का सत्र है और आखिरी मुकाबला. बैकवर्ड चले गए, आंसर पर पूर गया, शॉट अच्छा है लेकिन भाग्य का साथ नहीं मिला. अभी मुझे नहीं लग रहा कि बल्लेबाज भागने वाले, एक के साथ संतुष्ट क्योंकि कुंदन को ज्यादा से ज्यादा मौका देना चाह रहे. अब मजा आएगा, हमेशा मैं कहता हूं डायमंड का डायमंड संकेत बनाम कुंदन, एक बार फिर देखे लोहा लोहे को काटता है. अब मजा आएगा, दूध का दूध पानी का पानी होने वाला है क्योंकि ये दोनों खिलाड़ी बहुत बढ़िया प्रदर्शन. संकेत की गेंदबाजी अच्छी है, सामने बल्लेबाज कुंदन की बात करें तो मैन इन फॉर्म, कदमों का इस्तेमाल जरूर किया गया लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई, पॉइंट क्षेत्र में चली गई है. कम से कम 2 रन लेने का मौका बल्लेबाजों को जरूर मिलेगा. स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ 21, 22 रन स्कोरबोर्ड पर है, 22 पनन. पहले विकेट के लिए कच्ची साझेदारी बीच मैदान पर पनपते भी प्रथमेश और कुंदन. और इस ओवर की बात करें तो अच्छा ओवर संकेत का घट रहा है. ओम साई भरने टीम के प्रमुख गेंदबाज हैं. ऑफसाइड पर देखिए तो ऑफसाइड पर 4 खिलाड़ी इस वक्त ऑफसाइड पर बाउंड्री लाइन पर. लेग स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, व्हाइट बॉल का इशारा. काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, शफल हुए थे, बिल्कुल छठे स्टंप की तरफ आए थे.
स्टंप को टारगेट करने की कोशिश, लेकिन नियंत्रण नहीं था, काफी लेग स्टंप के बाहर गई। रन संख्या अगर देखे तो टोटल बन गया है 23 रन बगैर किसी नुकसान के। TWG डोमिनेटर्स गोहगर, प्रभु गेंदबाज के तौर पर संकेत राइट ऑफ ओवर द विकेट, कदम का इस्तेमाल किया, बहुत अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी कर रहे, टप्पा खाने के बाद उछाल था, उछल कर बाहर आए थे लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए, अपने कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ऑफ टर्म के बाहर रखा, रफ्तार बहुत अच्छी है और क्या गजब की गेंदबाजी कर रहे संकेत, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। और एक बार फिर इस ओवर की बात करें तो बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बरकरार, संकेत तैयार, ये लेग स्टंप के बाहर है, तो देखिए एक गेंद ऑफ स्टंप के बाहर डाल रहे, स्टंप के अंदर डालने की कोशिश कर रहे, बल्लेबाज जब शफल हो रहे तो बिल्कुल लेग स्टंप की तरफ, या एक बार भी स्टंप को टारगेट करने का प्रयास कर रहे। स्कोर 24 बगैर किसी नुकसान के। इस ओवर की बात करें तो दो गेंदों का खेल अभी भी आना बाकी, ये पांचवी गेंद है, फाइनल का मैच आप देख रहे हैं। ओम सई भरने बनाम TWG डोमिनेटर्स, ये मौका है, मौका बल्लेबाज का इरादा है पक्का, इनके बल्ले से आया शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। इन पर प्रहार किया, अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज कुंदन के बल्ले से सिक्सर, ये फुल टॉस गेंद ऑन साइड पर, अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन पर, और एक रन देने का मौका, और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 31, 3 ओवर 31-10 के ऊपर का औसत है, और बहुत ही बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर फाइनल का मैच, ग्रैंड फाइनल का मुकाबला, पानी की जरूरत है मैदान के अंदर, कुंदन के लिए पानी की जरूरत है मैदान के अंदर, जलपान के लिए खेल रुकने वाला है। शरद जी भोसले हमारे साथ जुड़ रहे हैं तो इनकी आवाज भी सुनिए, कबड्डी में बहुत अच्छा, एक बार फिर बहुत अच्छा आंखों देख हाल सुनाते हैं, क्रिकेट में भी बिल्कुल अच्छा काम कर रहे हैं, हमारे साथ एज ए एंकर इनका बहुत बड़ा रोल। शरद भोसले साहब आपका स्वागत है। एक महत्वपूर्ण घोषणा, विजयराजे स्पर्धा हि ज्यावेळेला आम्ही उच्च पातळीवरती नेत असतो, ज्या दर्जा सुधारत असतो, त्यावेळेला केवळ या गावातील नव्हे तर आमचे सगळे सोयरे पाहुणे आणि आमच्यावरती प्रेम करणारे सगळेच दरवेळेला आम्हाला महत्त्वपूर्ण अशी मदत करत असतात, आणि त्यापैकीच एक नाव श्री रुपेश सुभाषराव बेलोसे यांच्याकडून त्यांचे आजोबा कैलासवाशी माजी सैनिक वसंतराव रामाजीराव भोसले यांचे स्मरणार्थ या स्पर्धेचं 33,333 रुपयाचं पहिलं पारितोषिक ज्यानं दिलं आहे ते या गावचे भाचे अर्थात आम्ही त्यांना म्हणू शकतो की ते रुपेश सुभाषराव बेलोसे हे उपस्थित झाले आहेत। मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करेन आणि त्यांना विनंती करेन आपण पॅवेलियनमध्ये बसायचं आहे। याचबरोबर श्री अमित तुकाराम कदम सर आमचे एक सामाजिक कार्यकर्ते भरणे येथे एक शिक्षण क्षेत्रात कार्यरत, याचबरोबर क्रीडाप्रेमी आणि सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये ज्यांचं कायम योगदान असतं, कोणताही कार्यक्रम असेल तर या सगळ्या ठिकाणी ज्यांचं उपस्थिती असते आणि योगदान असतं असे सन्माननीय अमितजी कदम सर हे देखील उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत करतो। आणि याचबरोबर माझे सहकारी ज्यांचा आवाज तुम्ही माझा आवाज तुम्ही आज ऐकताय, परंतु ज्यांचा आवाज गेले अनेक वर्ष आपण ऐकतोय, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, मग त्या कबड्डी असेल, क्रिकेट असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, एखादा सामाजिक कार्यक्रम असेल, एखादा राजकीय उद्घाटन असेल, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांच्या मुखातून नाविन्यपूर्ण पद्धतीनं सूत्रसंचन असेल, कॉमेंट्री असेल, एखाद्या कार्यक्रमाचं ओघवत्या शैलीमध्ये वर्णन असेल, हे ज्यावेळी आम्ही यांच्याकडून ऐकतो ते आमचे मित्र बाळू सनगरे, एक ओघवत असं व्यक्तिमत्व, चतुर्थ व्यक्तिमत्व हे देखील उपस्थित झाले आहेत। बाळू सनगरे सर आपलंही या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत आहे। बाळू आपलं देखील स्वागत आहे, निश्चित आहे बाळू, आमच्या समर्थन कक्षामध्ये दाखल झालं आहे। कबड्डी अमित कदम सर म्हटल्यानंतर कबड्डीवरती जीवापाड प्रेम आहे, यापूर्वी त्यांनी खूप चांगलं आयोजन देखील केलं होतं आणि आता आमच्या उजव्या बाजूला कदम साहेब देखील उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आणखीन चार चांद लागलेले आहेत। आज क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून दिग्गज मान्यवर या मंचावरती कोलवटची मार्कवरती सुबोत राईट ऑफ ओव्हर द विकेट, कोलवट टप्प्याचा चेंडू सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला, कबरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण होतील। आणि हे आता ग्वागर संघाचा विचार केला अमित, तर त्यांचे आघाडीचे फलंदाज संयमानं खेळतात, संयमाबरोबर आक्रमण दाखवतात आणि खूप छान, म्हणजे भागीदारी कशी रचायची,
भागीदारी म्हणजे पाच षटकांचा सामना असेल, चार षटकांचा सामना असेल, तर भागीदारी रचत संघावरती प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी कशी करायची हे त्यांची जी रणनीती आहे ती यशस्वी झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या दिग्गज संघाला त्यांनी पराभूत केलं. एक अपसेट या संपूर्ण स्पर्धेतला जो दावेदार संघ होता तो पराभवाच्या छायेमध्ये गेला. मैदानावरती सुबोध सरका, हुकमा सरका अनेक वर्ष क्रिकेट तोही खेळलाय. कुंदनची बॅट मैदानावरती तरपते. धाबलकर धाबा 33 बिनबाद 33 अशी स्थिती सध्या. टी डब्ल्यू जे डॉमिनेटर्स इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडलेला चेंडू थोडासा खाली राहतोय. यष्टी रक्षण खूप चांगलं होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. या चेंडूवरती निरुत्तर केलंय अमित. महत्वाचा सामना चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती. 33 धाबा बिनबाद 33 टी डब्ल्यू जे डॉमिनेटर्स. हां नक्कीच. जर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा सामना आहे. अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यातली लढत पाहण्याकरिता दिग्गज मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्गपती मात्र आपण सुबोधला पाहतोय. समोर मात्र कुंदन रोहिलकर, गुहागरचा टायगर अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो. हाच कुंदन सुबोधचा सामना करतोय. पुढचा चेंडू आहे, पुलटा चेंडू आहे. या चेंडूला बॅटवरती घेतोय, भिरकावून देतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय मिडविकेट पट्ट्यातून आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती दुहेरी धाव प्राप्त होते. या दोन धावांनी संघ पोहोचतोय एकूण 35 या धावसंख्येवरती. बीन बाद 35 षटक क्रमांक आपण चौथं पाहतोय. कोणताही गडी बाद झाला नाहीये. 27 रन पर खेळणार आहे बल्लेबाज कुंदन रोहिलकर. निरंतरता आहे. देखिए खास करके जब आप इंटरनेशनल क्रिकेट देखते तो कम ऐसे खिलाड़ी जिनके पास निरंतरता है. विराट कोहली के पास निरंतरता है. आज कुंदन रोहिलकर के पास निरंतरता है. लगातार अच्छी पारियां वो खेलते जा रहे हैं, चाहे गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी. हमेशा अच्छा कॉन्ट्रीब्यूशन होता है. सुबोध राइट अप ओवर द विकेट. ऑन सर पर गेंद को खेल दिया. मिड विकेट पर बाउंड्री लाइन की तरफ गेंद आ रही है. एक रन कबल किया. यह गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर. गेंद है कमजोर. बल्लेबाज ने लगाया जोर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. यह लगा शानदार दमदार फोर. घडणार आहेत कारण आवाजाचा जादूगार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात निश्चितपणे घेतलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मागच्या चेंडूवरती पाहिलं तर एक चांगली कमाल केली होती. त्यानंतर पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. कोणतीही गरज नाही आहे. या ठिकाणी मात्र कुंदन या ठिकाणी घाई करतोय आणि फलंदाज बाधतोय. अमित हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो या सामन्याचा. फायनलचा मॅच आहे. बॅट्समन आपण बघितलं तर सेट झाला होता आणि बॅट्समन झेलचेच झाला असता, क्लीन बोल्ड झाला असता तर काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु इथे ओमसाई भरणे संघाला जो विकेट हवा होता तो निश्चित मिळाला आहे आणि सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेलं. 27 धावांची खेळी या ठिकाणी, कुंदनची 28 धावांची खेळी या ठिकाणी कुंदनची संपुष्टात आलेली आहे. रनआउटच्या रूपानं फलंदाज डगआउटच्या दिशेनं परतलेला आहे. तर या मंचावरती आपण बघितलं तर आपले मानकरी आदरणीय सन्माननीय सुधीर बरोबर सुधाकर भोसले साहेब, तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. कारण या स्पर्धेच्या निमित्तानं आज तुम्ही मानकरी आहात, देवाचे पुजारी आहात आणि क्रिकेटचे देखील पुजारी आहात. हा प्रश्न असतो. ATM पण आहेत, बँक ऑफ इंडिया पण जवळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु शेवटी हाच प्रश्न आहे. दानत असणं, कलाकाराचं कौतुक करायचं हे सगळ्यांच्या हातात नसतं. ते तुम्ही या ठिकाणी केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हृदयाच्या अंतकणापासून तुमचे याबद्दल धन्यवाद आहे. सुबोध गोलंदाजी मार्गवरती आहे. समोर मात्र पहा प्रथमेश. प्रथमेशचा चेंडू. प्रथमेश मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतोय. क्षेत्ररक्षक झेलखाली साधा सोपा झेल. लॉंग ऑनच्या स्थानकावरती झेल पकडला जातोय. कुंदनच्या मागोमाग प्रथमेश देखील बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे TWJ डॉमिनेटर संघाला. ओव्हर की समाप्ती.
मौका मिल रहा है। राजकिरण मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए, स्कोर 40 रन 2 विकेट के नुकसान पर। दीपरक्षक आता आमच्याबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून जॉईन झाले, त्यांना त्यांच्या माहितीसाठी TWJ डॉमिनेटर स्क्वागर आणि ओम साहेब परंडे या दोन संघादरम्यान अंतिम महासंग्राम सुरू आहे, जिथे TWJ डॉमिनेटर संघाने 4 षटकात 40 धावा 10 सरासरीने उभारल्यात, परंतु कुंदनचा गेलेला विकेट त्यानंतर त्याचा पार्टनर प्रथमेश डगावटच्या दिशेने परतला, याचा फायदा अमित ओमसाई बर्णे संघाला मिळणार का? शेवटचे 6 चेंडू आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि नवीन बॅटर आहेत। आता जे सेट बॅटर होते ते डगावटच्या दिशेने गेलेत, नवा डाव नवा जोश आणि नवा जुनून यावेळेला गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल अमोल, खूप जल्लोष केला सामना जिंकल्यानंतर, सेमीफायनलवरती आहे तो म्हणजेच अमोल। अमोल पाहूया या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कशाप्रकारे तो गोलंदाजी, नवीन फलंदाज असताना तो मात्र गोलंदाजी मार्गवरती येतोय, परंतु शेवटचं षटक म्हटलं की हाणामारी असणार आहे आणि स्ट्रायकेंडला आहे तो म्हणजेच राजकिरण आणि नॉन स्ट्रायकेंडला अक्षय करता चेंडू आहे, चेंडू हवेत आहे परंतु चेंडू सीमा पार उंच खुरा, अशा प्रकारचा स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात षटकार पाहायला मिळतोय, जबरदस्त अशा प्रकारचा फटका आहे। नवीन फलंदाज आहे तरी देखील कमाल करून दाखवतोय, स्लॉट में गिनती प्लॉट के बाहर भेजते हुए। इस उम्र के अगली गेंद अमोल राइट अप ओवर द विकेट, इस बार यह दूसरा है, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, कडक बेधडक मैदानात बॅटिंग होते आणि आता मैदानात अक्षय तुटून पडलाय, 52 धावा। बॅटिंग एक नंबर आणि झेल पकडलाय त्याला मिळतील 100। ते आहेत विजयजी भोसले, त्यांच्या नावात पण विजय आहे, जल्लोष करायला ते तयार असतील। काय फटका सजवला, काय फटका सजवला होता बाप, परंतु ते बक्षीस आपण या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात देणार आहोत। कसब की बल्लेबाजी, 2 लगातार छक्के आहे, मॅग्निफिसंट बॅटिंग बाय अक्षय, स्कोर मोजवांना 52/2। देखिए पहले 4 ओवर की कहानी 40-10 का औसत था, लेकिन अब शेयर मार्केट बहुत ऊपर चला गया, लगातार 2 छक्के आए हैं, अमोल के ऊपर हमला हो रहा है। अब क्या ये तीसरा बड़ा स्ट्रोक आएगा वो देखना बहुत जरूरी। पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, इस स्टेक कवर पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग अप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ओ अच्छी तरह से गेंद को नहीं खेल पाए हैं, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छी दौड़, तीसरे के बारे में सोच रहे हैं, लेकिन 2 रन मुकम्मल करेंगे। 2 रनों के साथ स्कोर अगर देखें तो 54/2 विकेट के नुकसान पर। ये आखिरी निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण धावा पाहिल्या तर 54 धावा। अमोल मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे, या षटकातला अंतिम षटकातला त्याच्याकडे मारा केला जातोय, आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे चेंडू घेतोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या बाजूने चेंडू जातोय, पंचांकडून मात्र चौकाराचा इशारा येतोय। धावा या ठिकाणी पाहिल्या तर या 4 धावा 58 धावा। अठ्ठावन्न समोर मात्र फलंदाजी मार्गवरती येतो फलंदाज, अर्थातच ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय तो अक्षय, आधीच्या चेंडूवरती 1 चौकार आणि त्यानंतर 2 षटकार। ओहो पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे, हवे चेंडू आहे, सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातो का ते पाहायचं आहे, परंतु चेंडू या ठिकाणी पाहायचं आहे, पंचांकडून इशारा चौकाराचा येतोय, हा चौकार, 5 चेंडू आणि त्याने एकूण 22 धावा केल्या आहेत, अप्रतिम खेळी आहे।
जबरदस्त अशा पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याची बॅट मात्र तळपते, अगदी तलवारीसारखी तो फिरवतोय अमोलच्या चेंडूवरती. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतोय. या चेंडूवरती निश्चितपणे दुसरी धाव घेतली जाणार यात काही शंका नाही आहे, परंतु तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण होते का ते पाहायचंय. तिसरी धाव पूर्ण होते, शेवटच्या चेंडूवरती पहा धावून तीन धावा काढल्यात, ही जमेची बाब आहे आणि एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 100 धुवाधार अशी फलंदाजी केली आपण पाहिलं असेल शेवटच्या षटकामध्ये. 2 षटकार 2 चौकार आणि तब्बल आपल्या संघाला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलंय त्या अक्षयला. आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते मुंबई फायर ब्रिगेडमधून नुकतेच रिटायर झालेले शिवाजीराव भोसले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी अक्षयला विनंती करेन आपण येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. अक्षय घेऊन जा, अक्षय ते 500 रुपये घेऊन जा, अक्षय 500 रुपये घेऊन जा. कारण अक्षय आपल्याला विनंती असेल कृपया आपलं बक्षीस घेऊन जा, अतिशय अप्रतिम असा खेळ आपण केलाय. मी शिवाजीरावांना आमच्या विनंती करेन की अक्षयच्या खेळानं आपण मंत्रमुग्ध होऊन जे त्याच्या पाठीवरती शाबाशीची थाप मारले. अक्षय आपल्याला विनंती असेल आपलं बक्षीस घेऊन जा. शरद सर या खेळाडूनं आत्ताच पालगडमध्ये बघितलं तर खूप चांगली कामगिरी केली आणि 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता असताना दिग्गज गोलंदाजांची पिसं कडत त्या 26 धावा कुठल्या होत्या तोच खेळाडू आज या बला 2 षटकार आणि 2 खडखडी चौकार ठोठावतोय. निश्चित सर त्याची आता जर आपण तंत्रशुद्ध ही फलंदाजी पाहिली तर निश्चित हा अक्षय राहील अशा प्रकारचा खेळ त्याने केला आणि त्याचा हा अंतिम सामन्यातला खेळ त्याच्या संघाला देखील अक्षय ठेवतो का हे पाहणं गरजेचं आहे. कारण संघाचे 4 षटकांनंतर असणारी धावसंख्या आणि अक्षय आल्यानंतर उभा राहिलेला डोंगर म्हणावं लागेल. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये एवढा स्कोर पहिल्यांदाच पाहतोय आपण. अंतिम सामन्यामध्ये जे पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला, जो अमोल मागाशी भावूक झाला होता अंतिम सामन्यात खेळण्यासाठी त्याच अमोघच्या भावनिकतेच्या चिंधड्या उडवतो की काय अक्षयचा खेळ अशा प्रकारची शंका आता मनात येते. अर्थात क्रिकेट आहे अजूनही 5 षटकांचा खेळ, ओम साईला संधी आहे, त्यांच्याकडेही दिग्गज खेळाडू आहेत, समान संधी. क्रिकेटमध्ये एका संघानं जर 60 जास्त धावा केले तर दुसऱ्या संघाला देखील समान संधी आहे. आता ते कौशल्य कशा पद्धतीनं तुम्ही त्या धावांचा पाठला करा. 4 षटकात 40 आणि 5 षटकात आपण बघितलं तर धावपळका धावा आल्या 65 म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 25 धावा कुठल्या गेल्या. इथे मोमेंटम तुमच्याकडे म्हणजे गोलंदाजी नक्कीच सर. मी त्यात तुम्हाला आता आणखी एक असं ऍड करेन की आपण ज्या अक्षयच्या खेळाबद्दल बोललात तोच अक्षय पालघरमध्ये चांगला खेळला, कदाचित ती शहरातली स्पर्धा असेल, तिथे असणारी खेळपट्टी, तिथे असणारं वातावरण आणि तिथलं मैदान याच्यावरती खेळत असताना इथे भौगोलिक परिस्थितीमध्ये असणारे अडथळे आणि हे अडथळे पार करून या खेळपट्टीवर खेळत असताना गेलेल्या 22 धावा आणि संघाला गरज असताना गेलेल्या 22 धावा हे अतिशय चांगलं आणि एक द्योतक असं उत्तम खेळाडूचं उदाहरण आहे. कारण आपण बऱ्याचदा म्हणतो ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा, आणि असा मुसीबतमध्ये उभं राहून 22 धावांची तब्बल ज्यानं खेळी केले तो अक्षय तारणहार ठरू शकेल का JSW हे पाहणं उत्सुकतेचं राहील. मी तर असं म्हणेन की हातोडीच्या एका आपण दगडावरती हातोडी मारतो तेव्हा तो दगड फुटतो, परंतु पहिला घाव ज्यांनी घेतला म्हणजे घातला होता त्यांचं पण या ठिकाणी तेवढंच क्रेडिट आहे. कारण जी भागीदारी झाली होती आक्रमण संयम दाखवलं होतं कुंदन आणि प्रथमेश, अर्थात त्यांना देखील क्रेडिट द्यावं लागेल. 4 षटकात 10 सरासरी प्लॅटफॉर्म बनवून दिला आणि मग त्या प्लॅटफॉर्मवरती शेवटच्या षटकात 25 धावा कुठल्या गेले. निश्चित सर, आपण नेहमी कळसाला बघून नमस्कार करत असलो तरी तो कळस ज्या पायामुळे उभा आहे तो पाया आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पायाला नमस्कार करून कळसाकडे बघण्याची पद्धत आहे. कारण संस्कृती पण मानकरी आहेत. आता ज्या पद्धतीनं आपण यापूर्वी बघितलं तर बक्षिसांची खैरात त्यांच्याकडनं झाली होती, तर या मॅचमध्ये मी अजून म्हणेन म्हणजे 5 षटक आहेत, 30 चेंडू आहेत, 65 धाबा आहेत, अशा वेळेला समान सती प्रतिस्पर्धी संघाला ओम साई भरणे संघाला देखील आहे. नक्कीच आदावडे सर, आपण ज्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला ते राजू शेट कदम आमचे बंधू आमच्या शेजारीच बसलेले आहेत, हे देखील एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. आपणापर्यंत मी मुद्दाम माहिती पोहोचवेन की गावामध्ये कुठलाही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कोणताही सोहळा असू द्या त्या सोहळ्याला भरभरून देणारे राजू शेट नव्हे तर त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. आणि हे कदम कुटुंबियांचे संस्कार आहेत की कायमस्वरूपी गावामधल्या कुठल्याही उपक्रमामध्ये कुटुंबीय कायम पुढे असतं आणि त्याचा वारसा म्हणजे दगडूजीराव कदम यांचा वारसा खऱ्या अर्थानं समर्थपणे राजू शेट चालवत आहेत. आज ते क्रीडा
क्षेत्राकडे आहेत. स्वतः एक उत्तम खेळाडू होते, अष्टविनायकचं काही वर्ष नेतृत्व केलंय त्यांनी, आणि त्यानंतर देखील आता हा वारसा पुढे चालतोय. आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. फिलहाल ये पहिली गेंद ऑफटम के बिलकुल बाहर थी और डिग्रेस क्षेत्र की तरफ जाते भी सिंगल के साथ बल्लेबाज का खाता खुलता है. प्रारंभिक बल्लेबाज अनिल और संकेत जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो बिल्कुल एक बहुत बड़ा लक्ष्य है. 65 रन बने तो 66 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए उनसाई वर्णित टीम के लिए. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज आकाश. आकाश मात्र गोलंदाजी मार्गपती आहे. पहिलं षटक टकतोय. 66 धावांचं उद्दिष्ट आहे. डावखुरा फलंदाज मात्र या चेंडूवरती बॅट फिरवतोय, परंतु त्याला फक्त घोषित स्वरूपात ही एकेरी धाव प्राप्त होते. संकेत आणि या ठिकाणी सलामीसाठी आलेला अनिल आहे. ही जोडी पाहिली तर एक हुकमी जोडी आहे. कालच्या दिवसात त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केली, आजही चांगली कामगिरी करत करत आपल्या संघाला या अंतिम फेरीपर्यंत नेऊन ठेवले. अशा प्रकारचे हे दोन्ही हुकमी फलंदाज सलामीचे आपण ओमसाई भरणेचे मैदानात पाहतोय. तर गोलंदाजी मार्गपती TWJ ग्वाहागर संघाचा हा आकाश पाहतोय. आकाश मात्र झकास गोलंदाजी करतोय, त्याच्यावरती मात्र तितक्या चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे चेंडू परत येतोय, त्यामुळे मात्र संकेतला ही दुहेरी धाव घेण्याची संधी प्राप्त होते. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, कवरच्या पटाक चेंडू गेला होता. तिथून पहा बांधाला लागून तो दिशा बदलतोय आणि त्यानंतर मात्र दोन धावा घेण्याकरिता पूर्ण वेळ होता, त्यामुळे हे दोन्ही फलंदाज दोन धावा पूर्ण करतात. एकूण धावा पाहिल्या तर 4 धावा पहिलं षटक चालू आहे. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा सामना गोलंदाजी मार्गपती गोलंदाज. आता मात्र पहा अप्रतिम चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे. बहुत अच्छी थी टिप्पा, बिल्कुल ऑफ टाइम के बाहर और ऑन साइड पर खड़े खड़े खेलने की कोशिश. डिप्स को लेग बॉडी लाइन की तरफ एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे बल्लेबाज, फुटवर्क नहीं था. अच्छी गेंदबाजी आकाश की तरफ से. रन संख्या 4 रन, बहुत सारे इनाम आ रहे हैं. सर जी हमारे साथ जुड़े याच बरोबर क्रीडाप्रेमी आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ आला होता ते प्रकाशजी मोरे अष्टविनायकला कायम मदत करत असतात. त्यांच्याकडून देखील अक्षयच्या खेळीसाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. बाहेर गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं है. व्हाइट बॉल का इशारा, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी. दिशाइन गेंद, स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. आदरणीय राजू जी कदम साहब अपने बरोबर या मंचावरती उपस्थित है. समर्जन कक्षा मध्य सामाजिक क्षेत्र में देखिए खूब चांगल काम निश्चित मध्यम होते हैं. तो आज या गावातील प्रतिष्ठित सर्व मंडळी मुंबईकर मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. आणखीन एक चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. देखिए इस मुकाबले की बात करें तो बढ़िया लाइन आउट ऑफ द ऑफ. अच्छी गेंदबाजी आकाश की तरफ से. गेंद की मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो रही है. हर बार थोड़ा ऑफ टर्म के बाहर वाली गेंद को पीछे जाके स्टंप के एक बार फिर आप देख रहे स्टंप के करीब पीछे जाके खेलने की कोशिश हो रही है बल्लेबाज की तरफ से. ऑफ टर्म के बाहर गेंद आगे रखा था, आंखों से दूर रखने की कोशिश गेंदबाज द्वारा. बढ़िया गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज की तरफ से. आकाश स्कोर 6 रन. पहले ओवर की कहानी समाप्त. जीतने के लिए 61 रनों की जरूरत है. 66 का टारगेट है और स्कोर की अगर बात करो तो बिल्कुल इस वक्त 24 गेंदे और जीतने के लिए 60 रनों की जरूरत है क्योंकि 6 रन बने हैं तो अभी भी यहां से इस मुकाबले में बस 60 रनों की जरूरत है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुप्तगु जारी रहेगा. स्वागत है, आप देख रहे हैं विजय राजे भोसले स्मृति चषक 2024 की अद्भुत कहानी. पहले ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज की तरफ से रहा है. आकाश का ओवर बहुत बढ़िया था. स्ट्राइक पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए फिलहाल तैयार. संकेत ऑन स्ट्राइक. अनिल के ऊपर बिल्कुल दारोमदार रहेगा. दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है. लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा और एक रन और मिलेगा क्योंकि वाइड बॉल विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पा रहे. तो 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ रन संख्या 8 रन. जीतने के लिए अगर देखें तो 66 रनों का लक्ष्य रखा गया है. कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है, मेहनत करने की जरूरत है. एक बार आपको सही होना है. संघर्ष आपने बहुत किया है. यहां से एक गेंद बल्ले के बीचों बीच लगेगी तो एक बार फिर आपकी गाड़ी पटरी पर आ सकती है. ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. ऑफ टाइम के बाहर गति परिवर्तन कर रहे हैं.
और गेंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बिंदी गेंद चकमा देती हुई चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। बेहतरीन गेंदबाजी रिजवान द्वारा। स्ट्राइक रेट पर अनिल इस बार अच्छा स्ट्रोक है, कनेक्शन अच्छा, संपर्क अच्छा, लेकिन खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन पर। तो अनिल की पारी समाप्त, रिजवान ने लिया विकेट, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। एक फलंदाज देखील बाद होतोय, अनिलच्या स्वरूपात जबरदस्त पहिला धक्का बसतोय। मोठा फटका मारायचा होता कारण तशा फटक्याची गरज देखील होती। अशा वेळेला मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादात हा फलंदाज बाद झालाय। त्यानंतर नवा फलंदाज ओम साईच्या वतीनं मैदानात येतोय। नितीन मात्र या ठिकाणी मैदानात येतोय, डॉक्टर नितीन। डॉक्टरनी पहा, या आधी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती कुंदन आणि त्याचबरोबर प्रथमेशला रोखून ठेवण्याचं काम याच डॉक्टर नितीन यांनी केलं होतं। आता मात्र समोर सुर्वे गोलंदाजी मार्कवती। पुढचा चेंडू आहे, बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये। शॉट सिलेक्शन बहुत मायने रखता है अमित, जिस तरह से टिप ऑफ टप के बाहर है, आंसर पर खेलने का प्रयास किया जा रहा है बल्लेबाजों द्वारा। 8 रन बगैर किसी नुकसान के। नितिन ऑन स्ट्राइक, बाबू सिर्वे की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन खिलाड़ी सही जगह पर था, नॉट आउट, गॉन। बहुत महत्वपूर्ण विकेट, रिजवान ने दूसरी बार स्ट्राइक किया है, चेहरे पर मुस्कुराहट है। क्यों न हो भाई, क्यों न हो, अब रिजवान बहुत खुश। दिशेने तो चेंडू जातोय, तिथे मात्र एक झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय। नवा फलंदाज मैदानात येतोय, तो म्हणजेच नितीनची जागा घेण्याकरिता ओमसाई भरणे संघाचा हा महत्वाचा फलंदाज आहे। आता इथे मात्र 2 ब्रेकथ्रू मिळाले। सौरभ मैदान के अंदर आहे, बल्लेबाजी करण्याकरिता रिजवान ने बहुत बढ़िया गेंदबाजी अभी तक की है। सौरभ के ऊपर दारोमदार है, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं और इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है, इस मंच पर अच्छा प्रदर्शन कर रहा है। नहीं, गेंद को नहीं देख रहे, सबसे बड़ी परेशानी, डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और गेंद खेलने से पहले गेंद के लंबाई लेंथ को भागने की ज़रूरत है। हमेशा अभी तक 3-4 गेंदों की अगर कहानी देखें तो बल्लेबाजों ने गेंद को कभी भी नहीं भापा है, अपने स्ट्रोक खेलने की कोशिश। ये भी वही कहानी है, टिप्पा ऑफ टर्म के बाहर है और बार बार रिजवान ने गेंद का टिप्पा ऑफ टाइम के बाहर रखा, वहां से गेंद एक बार फिर बाहर की तरफ निकली। आप एक क्या कर रहे हैं, गेंद को ऑनसेट पर खेलने की कोशिश करें, अगेन द टर्न करने का प्रयास। सफल ओवर का खेल समाप्त हुआ रिजवान का, 8 रन 2 विकेट के नुकसान पर। शुरुआत बहुत खराब हुई है ओम सई भरने टीम की। आपके पास गेंद शेष है कुल मिलाकर 18 और जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुप्तगु जारी रहेगा। इस बार ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ये भी एक ऐसे गेंदबाज, ओ क्या कर रहे हैं, डायरेक्ट आउट। जिंदगी की अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। देखिए प्रॉब्लम क्या कम है, रन आउट हो गए, आप रन आउट हो गए हैं। मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा बिल्कुल हमारे काबिल दोस्त जो चुपलुन तालुका नागरी पत्र संस्था में मैनेजर के तौर पर काम कर रहे जयप्रकाश, आणि चिपूनमध्ये आता शेतकऱ्यांसाठी एक चांगलं तिथे कृषी प्रशिक्षण सुरू आहे, कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम तिथे हा मित्र जयप्रकाश व्यस्त आहे, तर या मित्रांनी पुन्हा एकदा इथे समजून करण्याची संधी, इथले ग्रामस्थ आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद।
खरं तर 7 ते 8 वर्षापूर्वी किंवा अगदी त्याच्या अगोदर इथे येऊन गेलो होतो, त्यानंतर ती संधी मिळत नव्हती किंवा तेवढा वेळ मिळत नव्हता, परंतु देवगडची स्पर्धा आणि लगेचच ही जोडून स्पर्धा होती, त्यामुळे रात्री न झोपता डायरेक्ट इथे येण्याची संधी झोपायला मिळाली नाही, परंतु इथे आपल्या गावात शेतात आल्यानंतर ज्या शेतातून आपण कॉमेंट्री सुरू केली त्या शेतात आल्यानंतरचा जो आनंद असतो तो वेगळा असतो. नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टी याच्याकरिता तुझ्यावरती असणारं ते प्रेम गेली कित्येक वर्ष तुझ्या पाठीमागे होते की तुला प्रशांत या स्पर्धेकरिता यायचं आहे, आणि तशा प्रकारचा हा प्रयत्न यावर्षी सफल होतो आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद देखील आपण पाहायला मिळतो आहे. रनसंख्या 8 रन 3 विकेट के नुकसान पर पारी लड़कड़ाते भी बहुत बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर ऑफसाइड पर खेलने का प्रयास किया गया था, गेंद पर लेकर ओ यहां भी एक बार फिर खतरा है, फलंदाज बाद आएगा, पंचांच बोट आकाशाकडे. अमित काय झालं होतं मैदानावरती आपण बघितलं तर चहामध्ये एक बिस्किट टाकलं ते आतमध्ये गेलं आणि ते शोधण्याकरता दुसरं टाकलं ते पण आतमध्ये गेलेलं आहे. अडचणी वाढल्या आहेत, अडचणी वाढलेल्या आहेत, म्हणजे एक समस होती पहिला रनआउट झाला, त्यानंतर आणखीन एक रनआउट झाला, रनआउट झाल्यानंतर सर्वात नाखुश असतो तो बॅटर, यावेळेला खराब प्रदर्शन मैदानावरती होत असताना बॅटरकडून. नक्कीच आहे प्रशांत, चहाची आठवण झाली कारण सायंकाळचं 5 वाजलेले आहेत, अशा वेळेला चहाची वेळ असताना या चहाबद्दल असा संदर्भ देणं आणि अशा प्रकारची शब्दांची जादुई फेक ही मात्र कमालीची, आणि त्याचमुळेच हे प्रेम तुला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. हा अशा प्रकारचा गुरु ज्या वेळेला आम्हाला लाभतो ना अशा परिसरामध्ये, त्यावेळेला मात्र आम्हाला देखील एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ देखील प्राप्त होतं. प्रशांतजी शुक्रिया. मी तर बीच मैदान पर मुझे अदनानजी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो भैया, अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है, यहाँ से हालात कुछ अच्छे नहीं है बल्लेबाजों के लिए. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है, नए बल्लेबाज मैदान के अंदर, समीर को मौका मिला, चंद्रकांत गेंदबाजी कर रहे हैं, फुल टॉस, गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद बिल्कुल बॉडी की तरफ ट्रैवल और मिला मौका, जड़ दिया शानदार चौका, 13 रन 4 विकेट. और देखिए बीच मैदान पर बल्लेबाज जो है वो हारकिरी कर रहे हैं, विनोद ने बल्लेबाज, समीर का विकेट खोने के बाद, स्कोर अगर देखें तो रन संख्या 13 रन और विकेट की बात करें तो 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे, 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे हैं, प्रेशर बना हुआ है बल्लेबाजों के ऊपर, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद बिल्कुल वाइड बॉल का इशारा होगा, रन संख्या 14 रन 5 विकेट के नुकसान पर, ओवर 3 प्रगति पर, शानदार खेल मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा, और ये फाइनल का मुकाबला है, बहुत सारी उम्मीदें लेके दर्शक भी आए थे, एक रोचक मुकाबला देखने का मौका मिलेगा सभी को. इस बार स्लॉक्स में बच्चा स्ट्रोक है, गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है, और क्या अंदर है बाहर है वह देखना बहुत जरूरी, गेंद अंदर है तो कम से कम 2 रन लेने की कोशिश दोनों बल्लेबाजों द्वारा होगी, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज विनोद का, क्योंकि इससे पहले बाकी बल्लेबाजों ने शॉट सिलेक्शन जब एक बार फिर आपने देखा, हमेशा टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद के ऊपर हमला करने का जब प्रयास किया तो गेंद और बल्ले के बीच वो संपर्क नहीं हुआ था. 16 रन 5 विकेट के नुकसान पर प्रथमेश अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं, और अब ये 3rd ओवर है, आपके पास गेंदे 13 गेंदे शेष है और जीतने के लिए 50 रनों की ज़रूरत है. अभी भी बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर, लेकिन आने वाले 2-3 गेंदों में 2-3 बड़े स्ट्रोक आएंगे, मतलब जैसे कि अक्षय ने बल्लेबाजी की थी और आखिर के ओवर में वो 25 रन बनाए थे, तो उसी तरह का एक बड़ा ओवर चाहिए बल्लेबाजों के लिए. इस बार ऑन साइड पर गेंद दिया, गेंद स्क्वायर लेग की तरफ, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, लिया कैच आउट, मैदान के अंदर एक ही गाना बज रहा है ग्रैंड फिनाले में, तू चल मैं आया, प्रेजेंटी लगा के बल्लेबाज डगआउट की तरफ जाते हुए.
आणि याचबरोबर सुरेशराव मोरे हे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देखील रोख रुपये 2000 या उपक्रमासाठी अष्टविनय कला क्रीडा सेवा मंडळाला देणगी स्वरूपात दिलेले आहेत. त्याबद्दल पण त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. थँक्यू शरद भोसले साहेब. यावेळेला आकोटपद चेंडू ऑन साईडला खेळला, क्षेत्ररक्षक यावेळेला चेंडू खाली पकडला, झेल बॅटरचा संपलाय खेळ. इथे मात्र गोलंदाजी अप्रतिम, रिझवानचा तिसरा विकेट या ठिकाणी घेतला जातोय आणि मैदानावरती फलंदाज प्रेझेंटिंग लावतायत आणि परत जातात, प्रेझेंटिंग लावतायत आणि परत जातात. फायनलच्या मॅचमध्ये यावेळेला प्रेक्षकांची थोडीशी निराशा होते. 11 चेंडू 50 धावांची आवश्यकता. सुबोध यावेळेला मैदानातून बाहेर येईल, नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. देखील आम्ही स्वागत करतो. त्याला विनंती करेन की आपण पुढे येऊन पॅवेलियनमध्ये बसायचं आहे. याचबरोबर सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पाटील जे देखील काळकाई कला क्रीडा केंद्राच्या वतीनं कायम कबड्डीसाठी खेळत असतात, योगदान आहे. असे सगळे खेळाडू गुणवान आज या अष्टविनायकच्या स्पर्धेसाठी येतात. पाटील साहेब आपलंही स्वागत असेल. पोलीस खात्यामध्ये मित्रांनो कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व, त्यांनाही विनंती असेल आपण येऊन पुढे बसायचं आहे. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन बाबू द्वारा. और इस ओवर की बात करें तो चौथे ओवर का खेल है, 11 गेंद शेष, अब 7 गेंदों का खेल शेष है और 47 रनों की जरूरत है. तो ये आखिरी गेंद इस ओवर की है. बेहतरीन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है बाबू की. बाबू ने अभी तक कितने विकेट प्राप्त किए हैं? 3 विकेट छटकाए हैं, 5 रन दिए हैं. नबी तुली गेंदबाजी रही है, घातक गेंदबाजी की है. ऑन पर खेलना चाह रहे थे लेकिन टिप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ी सी बाहर की तरफ निकलते हुए गेंद अमल ज्यादा नहीं समझ पाए. क्या जबरदस्त गेंदबाजी, 2 ओवर 5 रन और 3 विकेट, सफल ओवर का खेल समाप्त हुआ. अच्छा स्पेल बाबू का रहा, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. शरद जी हमारे साथ एक बार फिर जुड़ रहे हैं. अब 6 गेंदे और जीतने के लिए 47 रनों की जरूरत. निश्चितच अंतिम सामना, अर्थात जो संघर्ष करून तिथपर्यंत पोहोचला त्यानं पुढे जात असताना मित्रांनो संघर्ष अर्धवट सोडायचा नसतो, तो सततपर्यंत असावा लागतो. आणि त्यामुळं हा संघर्ष थोडासा सोडल्यासारखा कुठेतरी ओमसाईने वाटला आणि त्यामुळं एकतर्फी दिशेनं झुकत असलेला सामना पाहायला मिळतोय आपल्याला. TWJ डॉमिनेटर्स यांनी निश्चितच या सामन्यावरती आपलं वर्चस्व मिळवलेलं आहे. अजूनही अर्थात 1 षटकाचा खेळ बाकी असणाऱ्या 5 षटकांचा एक रोमहर्षक याच्यापूर्वीचा देखील आपल्याला थरार आणि सामना पाहायला मिळाला होता. अष्टविनायकच्या शेवटच्या टप्प्यामधील शेवटचं षटक आपण पाहतोय. मी पुन्हा एकदा आदवडे सरांना जोडला जातोय. निर्णायक ओव्हर का खेल और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से रहा. पहले बल्लेबाजी करते अक्षय ने प्रभावित किया और वो आखिरी ओवर में 25 रन आए. वहां से जो दबाव है बल्लेबाजों की तरफ, खास करके अभी जो बल्लेबाजी करने वाली टीम है ओम साई बन्ने की तरफ चला गया और मोमेंटम पूरी तरह से TWJ डोमिनेटर के पास. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर मॉन्डिनेट पर खिलाड़ी तैनात है, बहुत दूर एक बार फिर खिलाड़ी रखे हुए हैं. 1 रन मुकम्मल किया, अमोल अपने पास स्ट्राइक रखेंगे. रन संख्या 20 रन, 7 विकेट के नुकसान पर. 5व्या षटकाचा खेल, निर्णायक षटक मैदानावरती. आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय विजयराजे भोसले स्मृती चषक 2024 आणि आता
या स्पर्धेतल्या या अंतिम सामन्यात ते काही चेंडू शिल्लक आहेत. आखोड टप्प्याचा चेंडू होता, बाउन्सर टाकलाय, ऑफटमच्या बाहेरून चेंडू अगदी वरती आलाय, उसळी घेणारा चेंडू होता. आखोड टप्प्याचा खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विवी करमरकर नेहमी म्हणायचा आपटबार आहे, आपटबार चांगला फुटला, कारण इथे फलंदाजाला नाही कळला. छान चेंडू होता गोलंदाजाचा. या बोला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज, राईट टप ओव्हर द विकेट. हो हो, टप्पा खूप चांगला आहे. टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅकफुटला जाऊन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, परंतु प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, जे प्रॉमिसिंग शॉट खेळायचे होते ते खेळले नाही. 21 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं विजयराजे भोसले बुद्धिचषक 2024 जर विचार केला तर आज विजयपथावरती आरूढ होतील. चॅम्पियन बनण्याच्या पूर्ण तयारीत या ठिकाणी आपण पाहू शकता TWZ. आणि आता या स्पर्धेतला अतुली दोन चेंडू शिल्लक, नो बॉल आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. आणि फ्रीचा इशारा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजकिरण. यावेळेला चांगला फटका आहे, अमोल सांगतोय आपला फटका 440 झटका, पण थोडा उशीर झालाय. तर उपविजेता संघ ठरेल ओम साई भरणे, त्यांचेही या ठिकाणी मनापासून अभिनंदन असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांचं देखील मनापासून धन्यवाद. तर ऐकूया सुंदर गाणं, सेलिब्रेशन करूया.